संपूर्ण देशभरात नीट परीक्षेचा वाद चर्चेचा विषय बनलाय त्या विरोधात अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत अनेकांनी न्यायालयात धाव घेतली या परीक्षेवरून विद्यार्थी संतापले आहेत त्यांना काय हे आम्हाला कळालंय त्यातच आता गुजरात मधून नीट परीक्षेत चिटिंग झाल्याची माहिती समोर आली आहे गोध्रा येथील जय जयराम शाळेच्या मुख्याध्यापकासह एज्युकेशन फर्मचा चालकच मास्टरमाइंड माइंड असल्याचं पोलीस तपासात समोर आले गुजरात मधील पंचमहाल जिल्ह्याच्या गुद्रा येथील एका शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली त्यांच्यावर दहा लाख रुपयांची लाच घेऊन सत्तावीस विद्यार्थ्यांना नीट युजी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत केल्याचा आरोप करण्यात आलाय त्यांच्या विरोधात नऊ मे रोजी एफ दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवण्याच्या सूचना शिक्षकांनी दिल्या होत्या जेणेकरून पेमेंटनुसार उत्तर भारता येथील नॅशनल एलिजिबिलिटी कम एस टेस्ट अर्थात नीट बदल, वाद सुरू आहेत यामध्ये पेपर फोटीचा आरोप विद्यार्थी करत आहेत या प्रकरणी पोलिसांनी गुजरात मधून काही लोकांना अटक केली आहे अटक केलेल्या आरोपींमध्ये शाळेतील शिक्षक तुषार भट्ट रॉय ओव्हरसीजचे शिक्षण सल्लागार परशुराम रॉय आणि शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम शर्मा यांचा समावेश आहे याबद्दल गोध्रा शहराचे पोलिस अधीक्षक हिमांशु सोलंकी यांनी सांगितलं की पंचमहालच्या जिल्हाधिकाऱ्यांना हा घोटाळा झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली ते म्हणाले की माहिती मिळाल्यानंतर जिल्हा अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि शिक्षक भट्ट यांचा फोन तपासल्यानंतर त्यांना तीस विद्यार्थ्यांची यादी सापडली अधिकाऱ्यांनी त्यांच्या कारमधून सात लाख रुपये रोख देखील जप्त केले आहेत शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकाच्या अटकेनंतर पोलिसांनी शिक्षण सल्लागार परशुराम रॉयला अटक केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून आठ कोटी चेक आणि दोन कोटी तीस लाख रुपयांचे चेक जप्त केले आहेत पोलिसांच्या माहितीनुसार परशुराम रॉय यांनी नीट परीक्षार्थींची ओळख तुषार भट्ट यांच्याशी करून दिली ते शाळेत भौतिकशास्त्राचे शिक्षक होते आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एन टी नियुक्त केलेल्या परीक्षेसाठी उपाधीक्षक होते